मंडळींनो, आम्ही खूप मेहनत घेऊन ही सगळ्या प्रकारची नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो. तरी आपण सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करून सहकार्य करावे ही विनंती. मंडळींनो, आज आपण जपमाळबद्दल छान अशी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. प्राचीन काळापासून जप करणे हा उपासना पद्धतीचा अविभाज्य भाग आहे. भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा, चालीरीती, मान्यता आहेत. आपल्या देशात शेकडो मंदिरे आहेत. विविध धर्म, जाती, पंथ एकत्रितपणे भारतात नांदतात. धर्म, विचार, पद्धती, चालीरीती, परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे नामस्मरण. मनुष्य सात्विक असो, राजरसिक असो वा तमोगुणी असो, नामस्मरण इष्टच आहे. हल्ली आपल्या दैनंदिन जीवनात रोज नवनवीन उलथापालथ होत असते. अशा धकाधकीच्या जीवनात मानसिक स्थैर्य, आत्मिक आनंद दिवसेंदिवस कुठेतरी लुप्त होत आहे. आपल्या सर्वांनाच सुख हवं असतं, पण खरं सुख कुठे आहे, कशात आहे ह्याचा बोध आपल्याला होत नाही. नामस्मरण हा मनुष्याचा श्वास आहे. हा आध्यात्मिक श्वास आपल्याला भगवंतरूपी सुखाशी समरस करू शकतो. ज्या व्यक्तीची देवावर श्रद्धा आहे, ती व्यक्ती भगवंताचे नामस्मरण नेहमी करत असते. नामस्मरणात एक अफाट शक्ती आहे. देवाची साधना करण्याचा नामस्मरण एक मार्ग आहे. नामजपाला वयाचे बंधन नसते. नामजप कुठेही करता येते. नामजपाला पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताच्या व संध्याकाळच्या गोरज मुहूर्ताच्या जवळपासची वेळ अधिक चांगली असते. जपमाळ ही नामजप मोजण्यासाठी उपयुक्त आहे. आणि त्याचबरोबर त्यात एक अनोखे देवत्व आहे. नामस्मरण करताना विविध माळांचा उपयोग केला जातो. चला तर आता आपण पाहूया जपमाळ किती प्रकारचे असतात. हातात धरून ज्या माळेचा जप केला जातो तिला करमाळा म्हणतात. ह्या जपमाळेतील मणी हे त्या विशिष्ट देवताला आकर्षित करून घेण्याची ताकद ठेवतात. त्यामुळे आपले नामस्मरणाचे उद्दिष्ट जाणून आणि गुरूंच्या आज्ञेने विशिष्ट जपमाळेच्या सहाय्याने जप करावा आणि त्या ऐच्छिक शक्तीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. जपमाळ अशा प्रकारचा आहे. करमाला, वर्णमाला, मणिमाला, रुद्राक्ष, तुळशी, शंख, पद्मबीज, जीवपुत्रक, मोती, स्फटिक, मणी, रत्न, सुवर्ण, चांदी, चंदन आणि कुशमूळ म्हणजे दर्भमूळ. माळ जपल्याने आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही प्रकारचा लाभ होतो. मंडळींनो, आता आपण जपमाळ कशी वापरावी आणि त्याचे नियम काय आहेत हे जाणून घेऊया. जपमाळ ही दोन प्रकारे वापरली जाते. पहिला असे की मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर माळ ठेवून तिचे मणी आपल्याकडे अंगठ्याने ओढावेत. माळेला तर्जनीचा स्पर्श होऊ देऊ नये, कारण तर्जनीमध्ये नकारात्मक ऊर्जा असते. आणि दुसरे असे की जप करताना अंगठा आणि अनामिका जोडावी, त्यानंतर मणी मधल्या बोटातून हलवाव्यात आणि
तर्जनी वरच्या बाजूला ठेवावी। या गोष्टीचे पालन केल्याने मंत्रोच्चाराचा लाभ होतो आणि आपली मनोकामना पूर्ण होतात। आता आपण जपमाळेचे नियम काय आहे हे जाणून घेऊया। जपमाळेत 108 मणी असून त्यातला एक मेरू मणी असतो। प्रत्येक मण्यानंतर एक गाठ बांधलेली असायला पाहिजे। मेरू मण्याच्या नंतरच्या मण्यापासून जपाला सुरुवात केली जाते आणि ती मेरू मण्याला थांबवली की जपाची एक फेरी पूर्ण झाली असे समजते। त्यानंतर जपमाळ फिरवली जाते, कारण नुसते एका दिशेने माळ फिरविणे साधकाच्या दृष्टीने योग्य नसते, कारण इडा आणि पिंगळा नाड्यांच्या मध्ये सुषुम्ना नाडी असते। साधकाच्या दृष्टीने मधली सुषुम्ना नाडी चालू असणे महत्त्वाचे आहे। चुकून जर मेरू मणी ओलांडला गेला तर प्रत्यक्षिक म्हणून 6 वेळा प्राणायाम करावा अशी मान्यता आहे। जपमाळ नेहमी आपल्या दिशेला ओढावी, कारण बाहेरच्या दिशेला ढकलल्यास त्रासदायक अनुभूती येते। याचे कारण असे की आपल्याकडे माळ ओढताना प्राणवायू कार्यरत असतो, तर बाहेरच्या दिशेला माळ ढकलताना समान वायू कार्यरत होतो। समान वायूपेक्षा प्राणवायूचे कार्य चालू असताना जास्त आनंद होतो। आपण श्वासामुळे जिवंत असतो, नामामुळे नाही, म्हणून श्वासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच नामस श्वासाला जोडायचे असते। श्वास नामाला जोडायचा नसतो। मंडळींनो, जप करताना माळेवर कापड असावे, जेणेकरून माळ कोणाला दिसू शकणार नाही। मंत्राचा जप खूप लवकर किंवा खूप हळू करू नये। जप करताना तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे। नामजप करताना नेहमी आसनावर बसावे, जमिनीचा स्पर्श थेट नसावा। मंत्र जप करण्यापूर्वी हातात माळ घेऊन प्रार्थना करावी, जेणेकरून केलेला जप सफल होईल। जपमाळ ही नेहमी आपलीच असावी, दुसऱ्याची जपमाळ वापरू नये। जी माळ आपण जपमाळ म्हणून वापरतो ती हार म्हणून घालू नये। नामजप करताना भगवंताचे रूप, लीला आणि धाम या चार नामांपैकी कोणत्याही एकाचे चिंतन करावे। आता आपण जपमाळ 108 मण्यांची का असते हे जाणून घेऊया। माळेत 108 मणी आहेत। ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रे आहेत आणि प्रत्येक नक्षत्रात 4 चरण आहेत। 108 मण्यांची माळ जास्त वापरली जाते, कारण तो पवित्र क्रमांक मानला जातो। 108 क्रमांकाचे महत्त्व दुसऱ्या प्रकारे असेही सांगितले जाते की विश्वाची 12 भागांमध्ये विभागणी झाली आहे। अशा प्रकारे 12 राशी आणि 9 ग्रहांचा गुणाकार 108 वर येतो। म्हणजेच 108 हा अंक अतिशय रहस्यमय आणि दैवी आहे। एक मान्यता अशी आहे की माळाचे 108 मणी आणि सूर्याची कला यात संबंध आहे। एका वर्षात सूर्य 216,000 कला बदलतो आणि वर्षात 2 आपली स्थितीही बदलतो। 6 महिन्याचे उत्तरायण आणि 6 महिन्याचे दक्षिणायण असतं। सूर्य एका स्थितीत 108,000 वेळा कला बदलत असतो। या संख्येतून 108,000 शेवटचे 3
शून्य हटवून माळेतील 108 मणी निर्धारित केले गेले आहेत। माळेतील एक एक मणी सूर्यातील एक एक कलेचा प्रतीक आहे। सूर्य हा एकमेव साक्षात दिसणारा देव आहे। यामुळे सूर्याचा कलांवर मण्यांची संख्या निर्धारित केली गेली आहे। आणखी एक असे आहे की सनातन धर्मात 108 उपनिषदे आहेत। तसेच ध्यान देणाऱ्या विद्या देवी देवतांची संख्या 108 आहे। एका संवत्सरात 10,800 इतके शुभ सांकेतिक क्षण येतात। कलियुगात मनुष्याला प्राप्त होणारे आयुर्मान हे 100 वर्षाचे आहेत। जर संवत्सरातील 10,800 क्षणांना 100 वर्षांनी भागले तर 108 ही संख्या उरते। म्हणजेच मनुष्याला एका वर्षाला 108 शुभ क्षणांची प्राप्ती होते। मंडळींनो, केवळ यंत्राप्रमाणे मंत्राचे प्राणहीन उच्चारण करणे म्हणजे जप नव्हे। मंत्रोच्चार असा व्हावा की ज्या योगे जपकर्ता भावयुक्त झाला पाहिजे। म्हणजेच त्या जपाला मंत्राची भावना असली पाहिजे। धन्यवाद।